देव आहे की नाही या विषयावर आपल्याला थोडक्यात माहिती सांगतो. देव, देव या शब्दाची जर आपण शब्दशः व्याख्या बघितली तर देव म्हणजे देणारा, देणारा तो देव. किंवा ईश्वर, ईश्वर म्हणजे अशी शक्ती, ईश म्हणजे अशी जी शक्ती आहे की ती ह्या ब्रह्मांडाचं किंवा या पृथ्वीचं नियंत्रित करते, नियंत्रित करणारी शक्ती किंवा ताकद. आणि आपण सर्वसामान्य लोक देव या शब्दाचा जर आपल्या मनामधून जर अर्थ कुठला घेत असू तर अशी एक शक्ती आहे असं आपल्याला वाटतं की अशी एक शक्ती आहे की जी आपल्या सर्व कामावरती आपण जे करत आहोत त्या कामावरती किंवा आपलं जे या ब्रह्मांडामध्ये या पृथ्वीमध्ये जे कामकाज चालतं त्या कामावरती ज्याचं लक्ष आहे किंवा ज्या जे काम त्यांच्या इच्छेनंच होतं अशी जी शक्ती आहे नियंत्रित करणारी ती शक्ती म्हणजे देव असं आपण या ठिकाणी मानतो. आणि आपल्या जगामध्ये भरपूर धर्म आहेत, प्रत्येक धर्माचे व्यक्ती, प्रत्येक धर्माचा देव देखील वेगवेगळा आपण असल्याचं पाहिलेलं आहे. जसं हिंदू धर्मामध्ये जर बघितलं आपण तर 33 कोटी देव आहेत, ब्रह्मा विष्णू महेश इत्यादी देव आहेत. मुस्लिम धर्मामध्ये आपण पाहिलं तर अल्लाह यांना देव मानतात. वेगवेगळ्या धर्मामध्ये ख्रिश्चन धर्मामध्ये येशू यांना देव मानतात. असे अनेक देवाच्या देखील आपण कल्पना आपल्या आयुष्यामध्ये आपण घेतलेल्या आहेत. आपण जर पाहिलं तर देव या शब्दाची निर्मिती कशी झाली किंवा देव निर्माण कसा झाला तर याचं उत्तर जर आपल्याला पाहिजे असेल तर याचं उत्तर आहे देव हा माणसानेच निर्माण केलेला आहे. बरोबर, आपण जर पाहिलं इतिहासामध्ये ज्यावेळी माणूस त्याची वैचारिक, बौद्धिक किंवा मानसिक स्थितीचा विकास होत होता त्यावेळी त्याला या निसर्गाचा जो आपला जो निसर्ग आहे तो निसर्ग एकदम जेवढा चांगला आहे तेवढाच भयानक आणि भीतीदायक घातक असा निसर्ग आहे. उदाहरण द्यायचं झालं तर आपण मोठ्या प्रमाणामध्ये पर्जन्यवृष्टी, जर मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तर त्या पावसामुळे कित्येक मोठी हानी होती. आणि ज्यावेळी माणसाला हे समजलं की हा पाऊस किती भयानक आहे त्यावेळेस त्या पावसाला माणसानं देव मानलं. त्याच्यानंतर आपण वारा पाहिला, ह्या वाऱ्यामुळे कित्येक मोठे चक्रीवादळ येतात आणि या वाऱ्यामुळे देखील मनुष्यहानी किंवा प्राणीहानी किंवा वनस्पती हानी देखील मोठ्या प्रमाणात होते आणि म्हणूनच या वाऱ्याला देखील माणसानं देव मानलं. देव मानण्याचं कारण म्हणजे माणसाची माझ्यामध्ये एक भीती आहे, या भीतीमुळे ह्या देवाचा जन्म आपल्या समाजामध्येच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये झालेला आहे असं मला वाटतं. जेवढा हा आपण मानणारे जी वस्तू आहेत जेवढ्या भयानक आहेत तेवढ्याच चांगल्या देखील आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर आपण बघितलं की प्राचीन काळामध्ये पशुपालन याला खूप महत्त्व होतं. खाण्याची जी व्यवस्था होती माणसाच्या सुरुवातीच्या ज्या काळामध्ये त्याला वनस्पती आणि मांस या दोन गोष्टी खाण्यासाठी गरजेच्या होत्या आणि त्याच्यासाठी पशुपालन हा खूप मोठा व्यवसाय होता जुन्या काळामध्ये. आणि त्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर गाई, म्हशी, इतर जनावरे, शेळ्या वगैरे यांना देखील माणसानं देव मानलेलं आपल्याला पाहण्यास मिळालं. आपण जर बघितलं देव मानण्याचं कारण तर भीतीमुळे आलेलं आहे. आणि याच्यानंतर माणसाचा जसा जसा बौद्धिक विकास होत गेला तसा तसा माणूस हा आपल्या स्वार्थासाठी ज्याप्रमाणे चांगल्या गोष्टी करत आलेला होता त्याचप्रमाणे वाईट देखील गोष्टी करण्यास त्यानं सुरुवात केली. आणि देवाची निर्मिती आपण जर बघितलं तर एका कपटी मनामधून, भीतीदायक मनामधून किंवा दुसऱ्याच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी या देवाची निर्मिती झालेली आपण बघितलं. ज्यावेळी माणूस आपल्या उत्क्रांतीमध्ये होता त्यावेळेस जे काही बौद्धिक हुशार लोक आहेत त्यांनी आपल्या स्वार्थासाठी वेगवेगळ्या देवाची निर्मिती करून त्याच्यामध्ये नंतर कर्मकांड, आहुती, पशुहत्या, मनुष्यहत्या अशा अनेक प्रथा या कपटी माणसाने चालू केल्या आणि देवाविषयी आपल्या मनामध्ये एक खूप मोठ्या प्रमाणात भीती घालण्यास सुरुवात झाली. आणि ही एवढी भीती, ही भीती कधीच आपल्या मनामधून कमी झाली नाही. देव कोपतो याच्यावर आपला एवढा मोठ्या प्रमाणात विश्वास पटलेला आहे की आपण आत्ताच्या या आधुनिक युगामध्ये एकदम वैज्ञानिक युगामध्ये देखील आपण देव कोपतो किंवा देवाची भीती आपल्या मनामध्ये आणखी आहेच हे कोणी नाकारता येत नाही. दुसरा एक मुद्दा आहे की ही जी सृष्टी आहे किंवा हे जे ब्रह्मांड आहे ते निर्माण कोणी केलं तर याचे भरपूर सिद्धांत आहेत. जर आपण पाहिलं तर आपण त्याचा वैज्ञानिक सिद्धांत जो आहे तो सगळ्यात मान्य असा सिद्धांत म्हणजे बिग बँग सिद्धांत. आपण विज्ञान जर वाचलं तर हा सिद्धांत संपूर्ण जगाने मान्य केलेला आहे की पृथ्वी जन्माला कशी आली किंवा हे ब्रह्मांड अस्तित्वात कसं आलं. त्याचा अगोदरचा एक सिद्धांत होता तो म्हणजे दैवी सिद्धांत, म्हणजे हे जी पृथ्वी आहे, हे ब्रह्मांड आहे, हे देवानं निर्माण केलं असा जो सिद्धांत होता हा सिद्धांत आहे. परंतु ह्या सिद्धांताला आपले वैज्ञानिक किंवा बरेचसे देश मान्य करत नाहीत. जो सर्वमान्य असा जो सिद्धांत आहे तो बिग बँग सिद्धांत. हा सिद्धांत याचं थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो की हे ब्रह्मांड किंवा हे पृथ्वी किंवा या पृथ्वीवरचे किंवा आकाशातले संपूर्ण तारे अस्तित्वात ज्यावेळी नव्हते